सतत नागरी मंच जे नगरसेवक झाल्यापासून जुगलजी राठी वेलणकरांशी माझा कायमस्वरूपी तेव्हापासून संबंध यायला लागलेला आहे. बापू पठारे जे ज्येष्ठ म्हणजे माझे कॉर्पोरेशनचे पण ज्येष्ठ सहकारी आणि आमदारकीचे पण ज्येष्ठ सहकारी, मनसेचे पक्षनेते वसंतजी मोरे, सर्व अपेक्षेने बसलेले पुणेकर की काहीतरी याच्यातनं मार्ग निघेल, आणि पत्रकार बंधूंनो, आत्ताच वेलणकरांनी बरीच परिस्थिती जी आत्ता सांगितली तीच परिस्थिती आत्ता पाण्याच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर वेलणकरजी 2009 ला आपलं अग्रीमेंट संपलं. जे 11.5 TMCचं जे अग्रीमेंट होतं ते 2009 ला संपलं. आत्ता इरिगेशनच्या डिपार्टमेंटनुसार पुण्याला 15 TMC पाणी ते देतात असा त्यांचा दावा आहे की 15 TMC पाणी पुण्याला पिण्यासाठी आणि 17 TMC पाणी हे शेतीसाठी असा असा आता त्यांचा दावा आहे. त्यामुळे आत्ताचा विचार केला जर सगळ्या लोकसंख्येचा, आत्ता वेलणकरांनी जो मेन मुद्दा सांगितला तोच मेन मुद्दा मी बोलणार आहे की पुणेकरांवर सगळे आरोप की एवढी गरज आहे, एकाने 130 लिटर पाणी वापरलं पाहिजे दर डोळी, आत्ता किती वापरतात तर दर डोळी सरासरी 194 लिटर पाणी हे पुणेकर वापरतात. त्याचप्रमाणे पुणेकरांनी दोनदा आंघोळी करतात, मीटर लावून देत नाहीत, पाणी वाया जात असत, असे खूप सारे आरोप पुणेकरांवर होतात. पण पाणी किती पुणेकरांना आपण देतो ह्याचा हिशोब मी वेलणकरजी तुम्ही हा कार्यक्रम ठेवला फार मी अभिनंदन करेन की मी पण विचार केला की आपण एवढे दिवस ओरडतो की पुणेकरांना मुळेच ही सगळं पाणी वाढवायला लागतंय, एवढे TMC द्यायला लागतंय. तर मला असं आढळून आलं की जो सर्वे केला होता म्हणजे आता जो इरिगेशन डिपार्टमेंटकडे सर्वे आहे तो 30 लाख ही पुण्याची लोकसंख्या त्यांनी धरलेली. आज तर विचार केला तर ऑलरेडी लोकसंख्या 40 लाखापर्यंत पोहोचलेली आहे आणि 40 लाखापर्यंत पोहोचलेली लोकसंख्या ऍडिशनली फ्लोटिंग जी लोकसंख्या असते की जे नोकरदार येतात, जे IT चे विद्यार्थी आहेत, वसतिगृह आहेत, पुणे हे एज्युकेशनल हब झालेलं आहे, IT हब झालेलं आहे, येणारी फ्लोटिंग लोकसंख्या जर 4 ते 5 लाख झाली तर 45 लाख झाला, म्हणजे 15 लाखाचा फरक इथेच दरडोई पडतो. प्लस आपण मगाशी सांगितलं की गळती खडकवासलापासून जी पर्वती पर्यंत जी जलवाहिनी टाकलेली आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ऑलमोस्ट 40% गळती होते. ती गळती पर्वती जलकेंद्र हे माझ्या भागामध्ये येतं, तिथे जर बघायला गेलं तर सरळ समोर दिसत की 30% वर गळती ही जलकेंद्रात होते. त्याचप्रमाणे जे काही नळजोड असतात किंवा तुम्ही म्हणता चोरी ती जर घडली तर जेवढे आता त्यांच्या रेकॉर्डलाच नाही असे नळजोड हे सगळं जर गृहित धरलं तर पुणेकरांपर्यंत ह्या 16 TMCतलं किती पाणी पोचत हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे खरं पुणेकर 130 लिटर पर डोळी पण पाणी वापरत नाही कारण त्याच्याकडे आत्ता जर बघायला गेलं तर दिवसाला एकदा पाणी येतं, दिवसाला कधी कधी दिवसभर पाणी येत नाही, पहाटे रात्री किंवा पहाटे 1 तास पाणी येतं. आणि जर हा हिशोब सगळा आपण काढला तर वर्षातनं मला वाटतं की 2 महिने हे पुणेकरला पाणी मिळत असते. म्हणजे मी तर म्हणेन की आत्ता जे चाललंय की जे टॅक्स लावतात तर पाणी पट्टीमध्ये 2 महिन्याची खरं तर कपात करायला पाहिजे की 2 महिने आम्ही पुणेकरांना पाणी देत नाही हा हिशोबाने जर गेलं तर. त्यामुळे ही जी ओरड आहे ही सर्वात चुकीची ओरड आहे. त्याच्यामध्ये एक तर लोकसंख्येचं जे कॅल्क्युलेशन आहे आणि त्याच्यामुळे पाणी पुरवठ्याचं जे नियोजन आहे हेच मुळात चुकलेलं आहे. नियोजन कुठंही नाही, माझ्याकडे आकडेवारी आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की बापूंच्या तिथे उपनगरात सगळीकडे टँकरनी पुरवठा करायला लागतो आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता माझ्याकडची जी संख्या आहे तर पिंपळवाडीमध्ये समजा 156 लिटर पाणी दरडोई वापरतात, तेच भवानीपेठेत 358 लिटर पाणी दरडोई दाखवले. म्हणजे पाण्याचं जी वाटप आहे ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने
वाटप आहे की आता मला वसंतजी सांगायला मला हे वाटेल की बऱ्याच आमचं मागच्या वेळेस पण आम्ही कॉर्पोरेशनमध्ये असताना निदर्शनास आलं होतं की बऱ्याच ठिकाणी नगरसेवक आपल्या भागातल्या लोकांना पाणी मिळावं म्हणून मेन वॉल काढून टाकतात. मेन वॉल काढून टाकल्यामुळे झटपट पाणी तिथे शिरतं, तिथल्या लोकांना मिळतं. आमच्यासारख्या सरदार नगरचे लोक सुखी आहेत त्या बाबतीत. लोकांना पाणी मिळतं, पुढे बिबेवाडीला पाणी येत नाही. आणि मग ते लोक म्हणतात वा आमचा नगरसेवक फार छान, तिथं आम्हाला पाणी देऊ शकतो. अशा पद्धतीने हे वॉल काढलेला प्रकार पण बऱ्याच ठिकाणी हे प्रकार चालल्यामुळे सगळ्यांना पाणी वाटप होत नाही. त्याचप्रमाणे जे प्रकल्पाचे जे सल्लागार नियुक्ती करणं, ते सल्लागार हे बाहेरचे आणतात. मोठे मोठे प्रकल्प आणि त्याचे सल्लागार हे बाहेरचे, म्हणजे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, जे लोकांच्या जाऊन काम करतात, जे कर्मचारी आहेत, त्यांना ह्याच्यात कुठंच विश्वासात घेतलं जात नाही. आणि आपण त्यांना लाखो रुपये देतो, त्यांच्या सल्लागार त्याची फी जी असते सल्लागार फी, हे देतं कोण, हे आपल्यापर्यंत येतच नाही. कोट्यावधी रुपये, म्हणजे मी काय काय ह्याची फी बघितली, 3-3 कोटी रुपये झालेली. बरोबर आहे. तर अशा पद्धतीची फी देतो आणि आज तागायत म्हणजे पुण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं नियोजन झालं नाही पाण्याचं. आता ह्याच्यावरचे उपाय काय? तर उपाय हे बऱ्याच वेळा आपण सगळ्यांना सुचवून बघितले होते की जे आत्ता पर्वती जल केंद्राला, म्हणजे विवेकजी आपण मागच्या वेळेस मी नगरसेवक होते त्यावेळेस आणि ह्या वेळेस पण दोन्ही वेळेस पर्वती जल केंद्रासाठी 60-60 कोटीचं बजेट पडलं पण काम सुरू झालं नाही. आता ह्याच्यात प्रशासनाला दोष द्यायचा का कोणाला द्यायचा हे मला कळलेलं नाही. तर 60 कोटीचं बजेट पडून जिथे 30% गळती होती त्या ठिकाणचं काम आज तागात सुरू झालं. पर्वती जल केंद्र, होळकर जल केंद्र, कॅन्टोनमेंट जे आहे, मग याच्यात विषय बाजून एक राहिला की पुणे कॅन्टोनमेंट आणि खडकी कॅन्टोनमेंटला पण आपण पाणी देतो, म्हणजे ते ऍडिशनल परत आहे. प्लस 23 गावांची जी मागचं घेतली त्याचं नियोजन झालेलं नाही आज तागात. प्लस बाकी 28 गावं जी आपण आत्ता घेतोय त्याच्या बाबतीतलं नियोजन काही नाहीये. म्हणजे जर हा विचार केला सगळा तर एक अहवाल आहे मला वाटतं गोखले इन्स्टिट्यूटचा की 10 वर्षात येणाऱ्या 10 वर्षात 25 TMC पाणी पुण्याला लागेल. आणि आपली धरणाची जर 4 धरणाची क्षमता बघितली तर आपल्याला 29 TMC पाणी धरणात साठवण्याची क्षमता आहे. आणि जर 25 TMC पाणी जर लोकांनाच पिण्यासाठी लागणार असेल तर शेतीच्या पाण्याचं काय नियोजन आहे हे अजून कोणी विचारच केलेला नाहीये. कारण जर राज्य शासनाच्या आदेशानुसार पाणी पिण्याला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावं हा त्यांचा जिहारच आहे. त्यामुळे उद्या जर 25 TMC पाणी तुम्ही दिलं पिण्याला तर शेतीला तुम्ही काय देणार? मग अशी वेलणकरांनी एक मुद्दा सांगितला, आम्ही एक उपाय सांगत होते. तर ते जलकेंद्राचं 60 कोटीचं जे आहे ते काम ह्या वेळेस पण सुरू झालेलं नाही. आता मार्च पर्यंत मला वाटतं ती पण रक्कम लागते. तर मी मोरेजी इथं बसले आणि मी विनंती करेन की त्या विषयामध्ये एकदा कॉर्पोरेशनमध्ये तुम्ही बघा की का बजेटमधल्या कामाची हे पूर्तता होत नाही. आमच्याकडे आयुक्तांकडे 4 मीटिंग झाल्या या गोष्टीची. मागच्या मीटिंगला आयुक्तांनी सांगितलं की काम सुरू झालंय, अक्षरशः आयुक्तांनी असं सांगितलं काम सुरू झालं आणि आम्ही बघितलं तर काही काम सुरू झालं. दुसरं खडकवासला ते पर्वती जलवाहिनीचं 120 कोटीचं बजेट हे राज्य शासनाने मंजूर केलेले पण ते घेऊन काम सुरू करण्याची कुठल्याही सत्ताधारी पक्षांची मला असं वाटतं की आता मानसिकता नाहीये. कारण ते जर काम सुरू केलं तर ती जी गळती आहे जी आखी जी नवीन पाईपलाईन मध्ये जर पाणी यायला लागलं जुनी पाईपलाईन बंद करून तर ती थांबते. कालव्याचा विचार तर खूप निराळा आहे कारण मध्ये आम्हीच आंदोलन केलं होतं की दौंडला जेव्हा पाणी दिलं तेव्हा आम्ही म्हणलं दौंडला शेतीला पाणी द्यायला आमचा विरोध नाही पण जेव्हा तुम्ही 4 TMC पाणी दौंड पर्यंत नेता तर त्यांना 1.5 TMC पोचतं हा त्यातला भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्याच्यावर उपाय असून बजेट असून सुद्धा आज सगळ्यात त्याच्यावर उपाय झालेले नाहीये. त्या पाण्याचं नियोजन झालेलं नाही. तसंच मगाशी तुम्ही सांगितलं की जे ऊसाचं म्हणजे कुठल्या शेतकऱ्यांना पाणी किती सोडलं जातं की 1 लाख हेक्टर क्षेत्र, मला असं वाटतं की 1 हेक्टर क्षेत्र जर ओलिताखाली आणायचं असेल तर 0.25 पाणी लागतं TMC. हा 1000 हेक्टरला. त्यामुळे 0.25 जर आपण पकडलं तर किती क्षेत्राचं आपलं ओलिताखाली आपण आणतो आणि त्याच्यातलं
खाजगी साखर कारखान्यासाठी जे उसाचं क्षेत्र जे वाढवलं गेलंय तिथे हे पाणी जातं का हे पहिलं बघितलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये गळती नक्की कुठं आहे आणि नक्की कुठे पाणी मुरतंय हा सर्वात मोठा त्याच्यामधला प्रश्न आहे. मग अशी विवेकजींनी पण तो सांगितला. तर हे जे छोटे छोटे उपाय आहेत, जसं 7.5 TMC पाणी आपण प्रक्रिया करून परत द्यायचं जो ठरलं होतं त्याच्यासाठी 10 केंद्र उभारण्याचं ठरलं होतं, तो प्रस्ताव पण अजून आम्ही खूप सारा पाठपुरावा करतोय की ती 10 केंद्र उभारली गेली तर निदान 6.5 TMC पाणी तरी उपलब्ध होईल. पण त्याच्यावर पण राज्य शासनाची अजून मोहरच उठत नाही की त्याची अजून लवकर त्यांच्याकडे पडून येते निर्णयासाठी, पण अजून त्यांच्याकडनं निर्णय आलेला नाहीये. कारण त्याच्यात जी रक्कम राज्य शासनाचा जो वाटा उचलायचा आहे आणि केंद्र शासनाची रक्कम तयार आहे, पण राज्य शासनाने जो वाटा उचलायचा आहे तो वाटा राज्य शासन त्याच्यामध्ये आता देऊ शकत नाही. कारण माझ्यामध्ये त्यांच्यावर खूप सारं कोटीचं कर्ज आता आहे असा प्रकार असल्यामुळे आता आम्ही तर मगाशी कालवा समितीचा उल्लेख झाला बापू, मागच्या कमिटीला पहिल्यांदा आम्हाला आम्ही दरवेळेस मागणी केली आम्हाला बोलवत नव्हते. आम्ही मागणी केली की सगळ्या आमदारांना शहराच्याही बोलवा कालवा समितीच्या मीटिंगला, कारण आमच्यामुळे किंवा आमच्या काही ह्याच्यानुसार हे प्रश्न सुटायला मदत होती. तर अशी मागणी केल्यामुळे मागच्या वेळेस आयत्या वेळेस फोन आले आम्हाला अवेलेबिलिटी तिथे देता आली नाही म्हणून आम्ही गेलो नाही. पण मी अशी मागणी करेल की या सगळ्या शहरातील आमदारांना या बैठकीला बोलवावं आणि पाण्याच्या नियोजनासाठी पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पुणेकरांवर आरोप न करता त्यांच्या पाण्याची सोय ही करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढं या निमित्ताने सांगते. हा सगळे प्रकार जो पर्वती जल केंद्र वगैरे या सगळ्याचा पाठपुरावा एक आमदार म्हणून मी ऑलरेडी करत आहे केला आहे. पुढे पण हे मगाशी त्यांनी जो उल्लेख केला पाण्याचा की तिथून 1000 लिटर पाणी रोज वाया जात आहे. इरिगेशनचे मागच्या आठवड्यात पण लोक तिथे आणले होते पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही पाणी बंद नाही करू शकत का, तर ते म्हणतात की तिथनं पाणी बंद केलं तर 1000 लिटर पाण्याचं परत हे करण्यासाठी 3 दिवस पाण्याचा तूट येईल वगैरे त्यांची जी उत्तर आहे. मी त्यांना सांगितलं जिथे पाणी वाहतंय तिथे तुम्ही काहीतरी इंजिनियर बोलून एक पाईप टाकून ते पाण्याने तुम्ही टँकर भरा, तर ते गोष्टीची पण सूचना त्यांना दिलेली आहे. पण मला असं वाटतं त्यांना त्या पाण्याची तेवढी काही किंमत नाही. तर तुमच्या बरोबरच सजग नागरी मंच बरोबर आम्ही पण आहोत, विरोधी पक्षाचे सगळे आमदार मला वाटतं सत्ताधारीचे पण असतील. एवढं बोलते, जैन जय महाराष्ट्र. कालच एक न्यूज आयटम असा दाखवत होते टीव्हीवर की माननीय मंत्री ढोबळे साहेबांनी असं आता नवीन निवेदन ठेवले मुख्यमंत्र्यांपुढे की उजनी धरणात पाणी खूप कमी झालेलं आहे, त्यामुळे खडकवास्ता धरणांमधलं पाणी आपण उजनीला वळवूया. असं जर घडलं तर पुण्यातलं पाणी एक वेळच सुद्धा आणखी कमी होऊ शकतं. तर यासाठी असं जर घडलं तर आपण काही ह्याला नक्की विरोध करणार आहे. कारण माझा 4 TMC पाणी दौंडला देण्याच्या प्रश्नावरनं पण हा आम्हीच विरोध केला होता. कारण आपण जी आता जी भयानकता ही सगळी बघितलेली आहे त्यानुसार पुणेकराला दर तो किती पाणी मिळतंय हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे अजून त्यातलं पाणी कुठे कुठे जातं हे उल्लेख मी केलेले नाही सगळे, ते केले तर त्यातलंही कळेल की कुठे कुठे जातं बाबतीत, पण मी केले नाही. त्यामुळे आपण पुणेकरांनी मात्र असं समजू नये की आपल्यामुळे ही पाणी टंचाई आहे एवढं मी सांगेन. जय आज या ठिकाणी सज्जन नागरिक